अपंगत्वावर मात करत उत्तम कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत शेतकऱ्यांपुढे एक आदर्श स्थान केलं आहे. चला तर पाहूयात या आदर्श शेतकऱ्याची ही गाथा. पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील औरंगपूर येथे उत्तम डुकरे यांना पायाला अपघाती अपंगत्व आलं. मात्र हिंमत न हरता अत्यंत जिद्दीने त्यांनी पोल्ट्री व्यवसायाला वाहून घेतलं. 4,000 पक्ष्यांच्या संगोपनापासून सुरुवात करून 12 वर्षाच्या या प्रवासात 16,000 पक्षी संगोपनाची क्षमता त्यांनी तयार केली आहे. शिवाय आपली पोल्ट्री अत्याधुनिक तंत्राने युक्त म्हणजेच वातानुकूलित आणि स्वयंचलित केली आहे. 1983 साली माझा पाय हँडिकॅप पाय काढला गेला, लाकूड पडलं होतं आणि त्यानंतर माझं शाळेचं शिक्षण झालं. जवळजवळ मी 12वीपर्यंत शिक्षण झाल्याच्या नंतर एक विघ्नर मिरची मसाला उद्योग चालू केला आणि त्या व्यवसायामध्ये मी सपाटून मार खाल्ला. तिथून पुढं मग ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर आता काय करायचं, माझ्याकडे तर एकच पाय होता म्हणून थांबून तर काही चालणार का नव्हतं. मग 2007 साली मी पोल्ट्री फार्म चालू केलं. 150 फुटाचं पोल्ट्री फार्म चालू केलं आणि त्यात साधारणतः 4,500 पक्षी गायचे माझे. आणि 2007 साली पहिला चेक माझा जवळजवळ 25,000 आला होता सर. आणि त्याच्यानंतर मी वाढवीत गेलो. 2008-09 ला मुलं मोठाली झाली होती, त्यांच्या शाळेचा जो खर्च होता तोही माझ्या दृष्टीने वाढला होता. मग आता मला काहीतरी करणं गरजेचं होतं म्हणून मी अजून 50 फुटाचं शेड बांधलं पुन्हा. आणि मग माझी कॅपॅसिटी 200 फूट झाली. 200 फूट कॅपॅसिटी झाल्याच्या नंतर माझा चेक साधारणतः 56-57 ते 60,000 आसपास यायला लागला. एसी शेडसाठी स्वच्छता राखणं फार महत्वाचं असतं. कास्टिक सोडा 30 किलो आणि 30 लिटर पाणी रात्रभर भिजवत ठेवले जाते. दुसऱ्या दिवशी शेडमध्ये टाकले जाते. त्यानंतर शेडमध्ये फ्लोरिंग करणं गरजेचं असतं आणि तूस टाकली जाते. पक्षी विकल्यानंतर तुसासोबत खत देखील तयार होतं. त्यामुळे शेतकऱ्यांकरता ऊस, कांदा, हरभरा या पिकांना हे खत सेंद्रिय खत म्हणून उपयुक्त ठरतं. एका ट्रॉलीला 4,500 रुपये इतकं उत्पन्न देखील मिळतं. एसी शेड कवळ आलो. माझं 2 शेड एसी आहेत. एकात फुल्ली ऑटोमॅटिक म्हणजे जी स्वयंचलित यंत्रणा आहे ती बसवलेली आहे. याच्यात मॅन्युअल करतोय मी सध्या, कारण एवढं बाजारात पैसे उपलब्ध करणे मला शक्य नव्हतं. कारण एका शेडला कमीत कमी बागाला खर्च येतोय, 2 शेडला खर्च करणं मला शक्य नव्हतं. त्यामुळं मग मी निर्णय घेतला का एक आपण मॅन्युअली करू आणि एकाला फुल्ली ऑटोमॅटिक करू. आणि हे साधारणतः 2019 ला फेब्रुवारी महिन्यात माझं शेड चालू झालं. आतापर्यंत 5 बॅच झाल्यात माझ्या. गावातील पहिलाच एसी पोल्ट्री फार्म असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात एसी पोल्ट्री फार्मची माहिती घेण्यासाठी धडपड देखील केली. अपंगत्व आलेले उत्तम डुकरे हे पोल्ट्री फार्म मधून लाखोंचं उत्पन्न मिळवत असल्यामुळे असंख्य शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेत आहेत. त्यामुळे उत्तम डुकरे यांचा गावकऱ्यांना नक्कीच अभिमान आहे. ते 2 पायाच्या माणसापेक्षा जास्त पद्धतीने काम करतात. कुठेही सायकल चालवायची तयारी, कुठल्याही झाडावर चढायची तयारी, कुठलंही काम करायची तयारी. आणि महाराष्ट्रातील सर्व किल्ले त्यांनी आजपर्यंत पायसर केलेले आहेत. रायगडापासून ते सर्व किल्ले पर्यटनामध्ये. काय वाटते तुम्हाला तुमच्या गावाचं भूषण वाटते? आमच्या गावातील 1 नंबरचं भूषण वाटतं आम्हाला. आणि गावातील नाही, तालुक्यात सुद्धा ते भूषण आहे आज त्यांच्या कामाच्या मार्फत. सर्व असताना देखील काही ठिकाणी शेतकरी हतबल झालेला दिसतो. मात्र उत्तम डुकरे यांना अपंगत्व आल्यानंतर देखील पोल्ट्री फार्मचा व्यवसाय उत्तम पद्धतीने करत असल्यामुळे ते शेतकऱ्यांपुढे एक आदर्शच ठरत आहेत. कायम ते मला त्या गोष्टी आमची दररोज सकाळचे 1 तास त्या गोष्टीवर चर्चा होते. दररोज आल्यानंतर ते आमचं त्याच्यावर डिस्कशन होतं का बाबा काय झालं काय नाही ते स्वतः येऊन. मी रावजी लक्ष्मण बोराडे, मी माझा फोटोग्राफीचा व्यवसाय सांभाळतो आणि माझ्या शेजारीच उत्तमरावांचं इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे. मला फोटोग्राफीला काहीतरी साईड बिझनेस असावा म्हणून मी सतत त्यांच्याशी चर्चा करायचो. ते एक दिवस असंच झालं का ते म्हटले आपण एसी सेट तयार करू. आणि त्यांनी ॲक्च्युली त्या इस्रायलचं तंत्रज्ञानाचं पाहून त्यांनी 1 एसी सेट तयार केलं होतं आणि ते त्यांचं चालू होतं. मग म्हटलं चालेल. तर त्यांनी मला त्या सेडविषयी खूप माहिती दिली. प्रत्येक वेळी काही मटेरियल आणायचं असेल का उत्तमराव माझ्याबरोबर, काही हे करायचं असेल का उत्तमराव माझ्याबरोबर. त्यांनी खूप म्हणजे खूप अशी घरची मदत नाही पण त्यांनी एवढी मदत केली का ज्याला म्हणतात ते. अपंगत्वावर मात कशी करायची आणि शेतीबद्दल ओढ असणारा शेतकरी काहीही झालं तरी आपली शेती करणं सोडत नसतं. तसेच औद्योगिक पद्धतीने शेती करून उत्पन्न मिळेल हे उत्तम डुकरे यांनी सगळ्या शेतकऱ्यांना करून दाखवलंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.